आता आमच्यात कमळात आहेत, पुढं सुद्धा कमळातच राहतील. बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि कोणीच नाही. का नाही? हे दोन्ही दिग्गज माणसं आहे. ते मला काय म्हणले आमचे नेते वगैरे, मी कसं याचं आता होऊ शकतो मला सांगा. माझे यांच्या पायाच्या जवळ सुद्धा उभा राहणे माझे हे नाहीये, कारण मी फार जुने आहे यांच्या दोघांपेक्षा. दादांचं कसं आहे, दादा 9 वेळा निवडणूक लढले, 7 वेळा जिंकले, 7च्या 7 वेळा वेगवेगळे चिन्हावर जिंकले. दादा आमच्या एका पार्टीत कवच नाही. एकदा छत्री, एकदा नागरधारी शेतकरी, पुढं पावतर पंजा, पुढं घाड्या, कुलूप किल्ली, पुढं कमळ, चिन्ह कुठलं राहिले दादा? एवढ्या चिन्हावर निवडून येणार मला वाटतं दादा. हा, बरेच लोक असे सिरियली निवडून आलेले आहेत, परंतु एवढ्या चिन्हावर महाराष्ट्रात मला वाटतं कोणताही आमदार नसेल. एकमेव दादा आहे आणि मी कसा नेता होऊ शकतो. आणि आदरणीय कर्डिले साहेब मला नेते म्हणाले, ते चेष्टेने बोलले, खरं तर तेच माझे नेते आहे. हे वस्तुस्थिती आहे आमच्या सर्वांचे. नवीन जे मुलं आहोत आम्ही, आम्ही अजून मुलंच म्हणावं लागेल त्यांच्या पुढं, आक्षेपेक्षा काय थोडाफार जास्त असेल मी. तर ते आमचे आयकॉन आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये माग पुढं होत असत, ते पहिल्यांदा अपयश पदरी त्यांच्या पडलेलं आहे. ते सुद्धा 7 वेळा निवडणूक लढले, 6 वेळा, 5 वेळा विनिंग आहे. आणि ही पार्टी सुद्धा सायकल, टुरिंग गाडी, काट्याड, कमळ, आज बोलतं बोलतं यांचं काय राहिलं? ठीक आहे, चिन्ह राहिले का? हात आमच्यात कमळत आहेत, पुढं सुद्धा कमळत राहतील. अद्याप ते बिलकुल बदल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि कोणीच नाही. का नाही? राज्यामध्ये एक चांगला नेता माजी मुख्यमंत्र्यांच्या रूपानं आणि देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या रूपानं एक खमक्या पंतप्रधान या देशाला मिळालेला आहे, हे मान्य आहे का नाही? सर्वांना